नमस्कार, मी तनया तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये। आणि मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गुढीपाडवा येत आहे, तर गुढीपाडव्यासाठी कसं तयार व्हावं या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे, किंवा मी कशी तयार होणार आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसा काही हा व्हिडिओ ठरवून गेलेला नाही, किंवा प्लॅन व्हिडिओ नव्हता हा की मी असा व्हिडिओ पोस्ट करेन, पण गुढीपाडवा येत आहे, आपला मराठी नवीन वर्षाचं सुरुवात होत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे मी आज इथे अशी तयार होऊन बसली आहे। तयार होऊन म्हणजे फक्त मी कपडे चेंज करून बसलेली आहे, मेकअप किंवा तयार जी काय मी होणार आहे ती आता मी तुमच्यासोबतच होणार आहे। तर जास्त उशीर न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर एक मिनिट सांगायचं राहिलं, सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे स्किनला, आणि त्याच्यानंतर मी लिप बामसुद्धा लावून घेतलेला आहे। सगळ्यात आधी मी चेहरा स्वच्छ धुतला होता, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ॲलोवेरा जेल लावलं आहे आणि ओठांना व्हॅसलिन लावलेलं आहे। जोपर्यंत ते माझ्या स्किनमध्ये सेट होतं तोपर्यंत आपण कपड्यांबद्दल बोलून घ्या। कपड्यांसाठी म्हणजेच आजच्या आउटफिटसाठी मी हा डार्क ग्रीन कलरचा कुर्ता ठेवलेला आहे, ग्रीन कलरची पॅन्ट मी ठेवणार आहे आणि रंगाची ओढणी वापरणार आहे मी याच्यावरती। तर आता हेच कलर्स का, तर मराठमोळा सण आहे, तर जेवढ्या पारंपरिक रंगांकडे आपल्याला जाता येईल तेवढा आपल्या लुकमध्ये अजून लुक आपला छान होणार आहे। तर त्याच्यासाठी लाल, हिरवा, पिवळा असे जेवढे काही ट्रेडिशनल कलर्स आहेत ते तुम्ही तुमच्या लुकमध्ये वापरू शकता, त्याच्यामुळेच मी आज इथे हिरवा आणि पिवळं असं कलर कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे। सो येस, आता आपण जाऊयात ॲक्च्युअल मेकअपकडे। आता मॉइश्चरायझर जे ॲलोवेरा जेल लावलं होतं ते व्यवस्थित सेट झालेलं आहे, आता आपण त्याच्यावरती लावूयात फाउंडेशन। मी थोडंसं लावणार आहे इथे लॅकमेचं हे मूस फाउंडेशन आहे 95 ते लावणार आहे। कुठलाही सण म्हटलं की घरामध्ये खूप घाईगडबड असते आणि वेळ नसतो आपल्याकडे, त्याच्यामुळे पटापट होईल असा मेकअप आपण इथे करणार आहोत आज। तर आता फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे आणि थोडं जे उरलं होतं ते मी गळ्याला लावून घेतलं, कारण मग चेहरा आपला एकटाच वेगळा नको वाटायला म्हणून। आणि आता जे फाउंडेशन लावलेलं आहे त्याला आपण कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करून घेणार। तुम्हाला जर फाउंडेशन असेल लावायचं तर ॲटलिस्ट कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही लावू शकता, त्याने सुद्धा मेकअपचाच इफेक्ट येतो। इथे मी आयब्रो सेट करून घेत आहे। तर काजळ लावून घेतलं मी, फक्त मी साईडच्या कडांना थोडंसं ठेवलेलं आहे काजळ, आणि ते जे आहे ते मी या ब्रशनी पूर्ण खाली स्मच करून दिलं। तर काजळ तर लावून झालेलं आहे दोन्हीकडे, आता फक्त लिपस्टिक लावायचं आहे आपल्याला, पण लिपस्टिक आपण थोडं नंतर लावूयात आणि आधी हेअरस्टाईलबद्दल बोलूयात। तर हेअरस्टाईलसाठी एक आंबाडा करावा असं माझ्या मनात आहे, कारण वेणी आता बऱ्याच वेळेस झाली आणि दाखवूनही झाली, आणि आंबाडा मी खूप दिवस झाले आता केलेला नाही आहे। सो त्याच्यामुळे मी एक लो बन करते आणि त्याला गजरा लावते। तर हेअरस्टाईलसाठी 2-3 हेअरस्टाईल्स मी करून बघितल्या पण कन्फर्म कुठलीच होत नाही आहे। सगळ्यात आधी मी सेंटर पार्ट केला होता आणि मग एक आंबाडा खाली घातला होता, पण तोही मला एवढा नाही विशेष वाटला, पण मग आत्ता मी साईड पार्ट केला आहे, आता बघूयात कसा दिसतो। सो फायनली हेअरस्टाईलसाठी ते साईड पार्टिंगवालं पण चांगलं दिसत नव्हतं, म्हणून मग परत सेंटर पार्ट केलं आहे आणि थोडेसे साईडने केस घेऊन मागे पिनअप केलेले आहेत आणि एक लो बन करून त्याला गजरा लावून घेतला आहे। आणि आता आपण जाऊयात ज्वेलरीकडे। ज्वेलरीसाठी मी आज हे जे मोत्याचे झुमके आहेत ते घालणार आहे आणि ह्या बांगड्या मी मोत्याच्या ठेवणार आहे। आज मी फर्स्ट टाईम बांगड्या घालते असं मला वाटते व्हिडिओमध्ये दाखवताना। आणि त्याच्यानंतर ही गोल्डन रिंग आहे तीसुद्धा मी घालणार आहे, आणि गळ्यात घालण्यासाठी मी थोडीशी कन्फ्यूज आहे दोन ह्याच्यामध्ये, हे एक आहे माझ्याकडे मोत्याचंच आहे हे आणि हे एक आहे। त्याचं जे जेवढ्या काही ज्वेलरीचे पीसेस मी घालणार आहे आज त्याच्यामध्ये मोती हा एलिमेंट जो आहे तो सेम आहे, कॉमन आहे, मोत्याची ज्वेलरी मी आज इथे पेअर करणार आहे। तर सगळं घालून बघूया कसं दिसतंय। तर आउटफिट संदर्भात आपल्याला काय घालायचं आहे त्या दिवशी हे जर आपण आदल्या दिवशी रात्रीत जर ठरवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशीचा तेवढा वेळ आपला वाचू शकतो। तसं हे छान दिसतंय, पण हे नेकलाईन आणि हे एकावरती एक असं क्लॅश होतं आहे असं मला वाटतं, म्हणून थोडंसं हे असं वरती असलं असतं तर अजून छान दिसलं असतं। दुसरं काढून बघूया। हां, तर हे जास्ती छान वाटतं आहे त्याच्यापेक्षा, सो हे ठेवूयात आपण। आणि आता टिकली लावूयात आपण। टिकलीसाठी ही येलो कलरची टिकली लावावीशी मला वाटते, कारण ओढणी पिवळी आहे त्याच्यामुळे मी ही टिकली ठेवली आहे। आणि लिपस्टिक लावूयात आपण आणि मग फुल लुक बघू। तर लिपस्टिकसाठी फॉर अ चेंज आज मी लिप लायनरनी लायनिंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावणार। तर सगळा मेकअप जरी झालेला असला तरी लिपस्टिकशिवाय कुठलाच लुक कम्प्लीट होऊ शकत नाही। तर बघू शकता तुम्ही इथे की नुसतं लिपस्टिक जरी लावलं तरी खूप चेंज येतो लुकमध्ये। तर
अशा पद्धतीने फुल लुक तर आता तुम्ही बघितलास। तर ही जी माझी ग्रीन कलरची कुर्ती आहे ती तुम्ही मला आत्ताचा जो रिसेप्शनचा व्हिडिओ आला होता रिसेप्शन लुकचा वेडिंग सीरीजमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही स्टाईल करताना मला बघितलं असेल। त्याच्या आधी मी संक्रांतीसाठी सुद्धा ही कुर्ती स्टाईल केली होती आणि आता परत एकदा गुढीपाडव्यासाठीचा जो लुक आपण बघतोय आज त्याच्यामध्ये सुद्धा ही मी कुर्ती परत एकदा रिस्टाईल केली आहे। तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा ज्या सॉलिड कलरच्या कुर्तीज असतात प्लेन त्या तुम्ही मल्टिपल वेजनी स्टाईल करू शकता आणि नवीन नवीन लुक्स क्रिएट करू शकता। म्हणजे ओढणी जरी बदलली तरी नवीन लुक तयार होतो आणि हेअरस्टाईल ज्वेलरी बदलून तुम्ही हवे तेवढे लुक्स क्रिएट करू शकता। कारण प्रत्येक फंक्शनला किंवा प्रत्येक सणाला आपण काही नवीन कपडे विकत घेऊ शकत नाही म्हणजे घेण्याची गरजही नाही। तर अशाच काही छोटे मोठे बदल करून आपण नवीन लुक क्रिएट करू शकतो। ही सेम टिप लेडीजसाठी आहे ज्या की साड्या नेसणार आहेत आता गुढीपाडव्यासाठी। तर नवीन साडी घेण्याची गरज नाही। तर ब्लाऊज जरी तुम्ही एक्सचेंज केले किंवा कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज जर साडीवरती पेअर करून जर जुनी साडीला एक नवा लुक देण्याचा प्रयत्न केला किंवा हेअरस्टाईल आणि ज्वेलरी बदलून तर नवीन लुक क्रिएट करताच येतो। असाच लुक आज मी क्रिएट करून दाखवलेला आहे। तर याच्यातूनच बघून तुम्ही तुमच्याही गुढीपाडव्यासाठी लुक नक्कीच क्रिएट करू शकता। सो येस, हाच होता आजचा आपला व्हिडिओ। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार जाऊ। तोपर्यंत नमस्कार।